श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री उपवासाबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. उपवास कोणी करावा, कसा करावा, उपवास कधी सोडावा, 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर आपण कोणकोणत्या प्रकारे नवरात्रीचा उपवास करू शकतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. शारदीय नवरात्र ही आश्विन महिन्यामध्ये येत असते आणि या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवरती येते आणि आपण 9 दिवस दुर्गा मातेचा उत्सव साजरा करत असतो. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे व्रत केले जातात. देवीचे भक्त 9 दिवस तिची पूजा उपासना करतात आणि नवरात्रीचे उपवाससुद्धा केले जातात. तर हा उपवास आपण कसा करायचा आहे, उपवासाला काय खावे काय खाऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवरात्रीला सुरुवात झाल्यानंतर बरेचसे जण हे 9 दिवस उपवास करत असतात, परंतु प्रत्येकाला 9 दिवस उपवास करणे शक्य नसते. तर ज्यांना 9 दिवस उपवास करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत, तर तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उपवास म्हणजे देवीची 9 दिवस पूजा करणे, चांगला संकल्प करणे, देवीचे व्रत करणे, तामसिक पदार्थ वर्ज्य करणे, देवींच्या नियमांचे पालन करणे, तसेच तुम्ही वाईट विचारांचा सुद्धा उपवास करू शकता. फक्त पदार्थांचाच उपवास नाही तर वाईट विचार जे आहेत तर ते सुद्धा आपण वर्ज्य करायचे आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला या नवरात्रीमध्ये उपवास जो आहे तर तो करायचा आहे. उपवास हा देवीसाठी केला जातो. आपण आपल्या सुखसुविधांचा त्याग करतो. या 9 दिवसांमध्ये देवीची उपासना करणे, नामस्मरण करणे, देवीची श्रद्धेने आणि मनापासून पूजा करणे याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. काही कारणाने जर तुम्हाला 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही उठता बसताचा उपवास जो आहे तर तो करू शकता. म्हणजे काय तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो, तर त्या दिवशी उपवास करायचा आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आणि त्यानंतर अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला, म्हणजे नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस उपवास करून घट उठवल्यावर हा उपवास सोडला जातो. तर काही भागांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास केला जातो, तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि डायरेक्ट नवमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि घट उठवल्यानंतर हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आणि याला एकरात्रीव्रत असं म्हटलं जातं. त्यामुळे पहिला दिवस आणि शेवटचा दिवस असा तुम्ही उपवास करू शकता, किंवा पहिला दिवस आणि त्यानंतर अष्टमी नवमी तर असा सुद्धा उपवास करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता तर 9 दिवस दिवसभर फलाहार करायचा, म्हणजे दिवसभर उपवास करायचा आणि रात्री तो सोडायचा. आता संपूर्ण नवरात्रीचा जे लोक उपवास करतात तर ते दोन्ही वेळेलासुद्धा फक्त फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊनच उपवास करत असतात, ज्याला आपण संपूर्ण नवरात्रीचं व्रत म्हणतो. परंतु प्रत्येकाला फक्त उपवासाचे पदार्थ खाणे हे तब्येतीसाठी चांगले राहत नाही. तर अशा व्यक्तींनी मग काय करावं तर 9 दिवस दिवसभर तुम्ही उपवास करायचा आणि रात्री तो उपवास सोडायचा असंही करू शकता. किंवा मग नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस, यानंतर पंचमी तिथी, सप्तमी तिथी, अष्टमी तिथी आणि नवमी तिथी, तर या तिथींना तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हे जे उपवास असणार आहेत तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचे आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करा, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोडा, त्यानंतर पंचमीला उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी सोडायचा, त्यानंतर सप्तमीला उपवास करायचा, अष्टमीला करायचा, नवमीला करायचा, तर सलग असे पुन्हा 3 दिवस उपवास करायचे आणि घट उठवल्यावर हा उपवास सोडायचा. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता. आता उपवास करताना आपण उपवासाला काय खावे तर बघा, आपण घटस्थापना करतो आणि त्यानुसारच आपण अखंड दिवा जो आहे तर तो सुद्धा लावत असतो. परंतु उपवास जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपल्याला शरीराला झेपेल असा उपवास करायचा आहे. उपवास करायचा आणि त्यानंतर जर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होणार असेल आणि जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर मग त्या उपवास करण्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास कोणी करावा. तर बघा, प्रत्येक घरातील जी करती स्त्री आहे तर ती उपवास करतच असते, परंतु ज्यांना ज्यांना इच्छा आहे उपवास करण्याची तर त्या सर्व व्यक्तींनी उपवास केला तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की फक्त जी व्यक्ती घट बसवते तर त्याच व्यक्तीने उपवास करावा. परंपरेनुसार आपल्या घरामध्ये जसा उपवास केला जातो तर तसा उपवास तुम्ही करू शकता. या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्याचप्रमाणे उपवासाला आपण कोणते पदार्थ खायचे आहेत तर बघा, उपवासाला तुम्ही फलाहार करू शकता, म्हणजे फळे खाऊ शकता. सफरचंद असेल, केळी, पेरू, डाळिंब,
चिकू, तर अशी जी फळे आहेत तर ती फळे खाऊन तुम्ही उपवास करा. तुम्हाला जर साबुदाणा खिचडी पचत असेल, कारण साबुदाणा खिचडी बघायला गेलं तर तशी तेवढीशी फायदेशीर आपल्या शरीरासाठी नाही, त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी खा किंवा वर्ज्य केली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्ही बटाटा, भगर, दूध, दुधाचे पदार्थ, बटाटा वेपर, साबुदाणा वडे, तर असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. त्याचप्रमाणे मध असेल, राजगिरा लाडू, खजूर, तसेच ताक, लस्सी, नारळ पाणी, तर असे अन्नसुद्धा आपण ग्रहण करू शकतो. या 9 दिवसांमध्ये भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या शरीराला पाणी कमी पडणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. भगरीची भाकरी करून त्यासोबत तुम्ही उकडलेले बटाटे, सैंदव मीठ आणि त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून तर अशी भाजी बनवून त्या भाकरीसोबत खाऊ शकता. किंवा तुम्ही शेंगदाणा कुटाची आणि हिरवी मिरची घालून अशी आमटी जी आहे तर तीसुद्धा बनवू शकता. त्याचप्रमाणे भेंडी, लाल भोपळा, तर हे पदार्थसुद्धा या उपवासाला चालतात. आणि तुम्ही रताळेसुद्धा या उपवासाला खाऊ शकता. तर अशा प्रकारे हे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता. ज्या आपल्या पोटामध्ये कमीत कमी अन्न जाईल तर अशा प्रकारे आपल्याला हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे, कारण आपण उपवास करत आहोत. आता आपल्याला हा उपवास करताना कोणते पदार्थ खाऊ नयेत, म्हणजे बघा, ज्यांचा 9 दिवसांचा उपवास आहे तर संपूर्ण 9 दिवस यांचा उपवास असणार आहे, त्यामुळे अशा व्यक्तींनी उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत. परंतु ज्यांचा उठता बसताचा उपवास आहे किंवा जे फक्त 3 दिवस उपवास करतात, जसं की पहिला दिवस अष्टमी, नवमी, किंवा काही जण पहिला दिवस पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, तर असा उपवास करतात, तर त्यांनी उपवास सोडताना काही पदार्थ हे वर्ज्य करायचे आहेत. तर कोणते पदार्थ आहेत? प्रामुख्याने मांसाहार, मटण, मच्छी, अंडी, तर या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. मद्यपान वर्ज्य करायचं आहे. यानंतर कांदा, लसूण, मोहरी, हळद, मोहरीचं तेल असेल, गहू, तांदूळ, शेंगा, डाळी, मैदा, रवा आणि बाहेरचं खाणंसुद्धा टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही पदार्थ बनवू तर त्यामध्ये साधे मीठ न वापरता आपल्याला सैंदव मिठाचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे कॉफी पिणेसुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आणि जेव्हा आपण उपवास सोडू तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर सात्विक जेवण जेवूनच हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे. तुम्ही भाजी भाकरी खाऊनसुद्धा हा उपवास सोडू शकता. एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवू शकता. परंतु चुकूनही आपण जे काही जेवण बनवणार आहोत तर त्यामध्ये तामसिक अन्न पदार्थाचं आपल्याला सेवन जे आहे तर ते करायचं नाही. ज्यांचा 9 दिवसांचा उपवास आहे तर आपण पुरणपोळीचा स्वयंपाक हा करत असतो, तर घट उठवल्यावर पुरणपोळीचं जेवण जेवूनच हा उपवास सोडला तरीसुद्धा चालेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपवास करणाऱ्या व्यक्तीने काही नियमांचं पालन करायचं आहे, जसं की बेडवरती किंवा गादीवरती झोपू नये. त्यानंतर काही जण जे आहेत तर ते 9 दिवस अनवाणी चालतात, पायामध्ये चप्पल घालत नाहीत, तर याला आपण नवरात्र पाळणे असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला शक्य असेल तर अशा प्रकारे तुम्ही नवरात्र पाळू शकता. तसेच चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत, पर्स असेल, बेल्ट असेल, कारण या वस्तू जनावराच्या कातड्यापासून बनलेल्या असतात, त्यामुळे यांचा वापर करू नये. संपूर्ण 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. वासना, क्रोध, लोभ यापासून दूर राहायचं आहे. कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही अपशब्द, शिवीगाळ करायची नाही, घरामध्ये कलह, कटकट, वादविवाद करायचे नाहीत. उपवास करणाऱ्या व्यक्तीने शक्यतो कमीत कमी पदार्थ ग्रहण करायचे आहेत आणि सर्व तामसिक भावनांचा त्याग मात्र आपल्याला या 9 दिवसांमध्ये करायचा आहे. तर हे काही नियम पाळूनच आपल्याला नवरात्रीचे व्रत आणि उपवास करायचा आहे.